ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ रविवारी दुपारी 4 सुमारास भीषण स्फोटची घटना घडली असून फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचं काम सुरू असताना भीषण स्फोट झाला। यात 3 जण जागीच ठार झाले तर 4 गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत। फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास 10 कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार 6 ते 7 कर्मचारी जखमी झाले असून त्यात 3 मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे। त्यांना उपचारासाठी तातडीने हलवण्यात आलं आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत। नववर्षाच्या पहिल्या दिवशी भीषण घटना घडल्याने सोलापूर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विश्वनाथ बिराजदार, सोलापूर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।